नमस्कार, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे. आजचे 12 राशीचे राशी भविष्य. मेष राशी, आज तुमच्या कामात व्यत्यय येऊ शकतो. अधिक समस्या असतील आणि फक्त तुमच्या जवळचे लोकच तुम्हाला त्रास देतील. दुपारनंतर कामाला गती येईल आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. संध्याकाळी तुम्हाला मोठे काम मिळू शकते. निकाल तुमच्या बाजूने लागेल. आज तुम्हाला जमिनीतून लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला अधिक मेहनत करावी लागू शकते. तरुण मंडळी बद्दल बोलायचे झाले तर आज तरुण लोकांचा आत्मविश्वास मजबूत होईल. आत्मविश्वासाच्या जोरावर ते सर्वात मोठा विषयही सहज समजून घेऊ शकतील. नोकरदारांविषयी बोलायचे झाले तर आज कामाच्या ठिकाणी वरिष्ठांना काही प्रकल्पासंदर्भात टीमसोबत महत्वाच्या बैठका घ्याव्या लागतील. कमी वेळ आणि काम जास्त अशा परिस्थिती उद्भवू शकतात. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज जर नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत त्यांनी या दिशेने वेगाने वाटचाल करावी. तुम्ही तुमचे प्रयत्न वाढवले पाहिजे. तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर आज जुन्या आजारांपासून आराम मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आज तुम्हाला खूप हलका वाटेल. आजचा उपाय, आज श्रीकृष्णाला खीर अर्पण करा. वृषभ राशी, आज तुम्हाला कामात उशीर झाल्याने उत्पन्नात घट होईल, विरोध होईल, दिवसभरात जास्त खर्च होऊ शकतो. भविष्यात तुम्हाला काही आनंदाची बातमी मिळेल. नोकरदार लोकांसाठी अधिकाऱ्यांची नाराजी संपेल. व्यवसाय सामान्य राहील. तरुण मंडळी बद्दल बोलायचे झाले तर आळशीपणाचा वारा नव्या पिढीच्या कष्टाला वाया घालवू शकतो, त्यामुळे आळस झटका. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना आज नोकरीच्या ठिकाणी कोणी मोठ्या पदावर काम करत असेल तर त्याला त्याच्या कामावर लक्ष ठेवावं लागेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज तुमचे विरोधक सक्रिय होतील आणि तुमच्या कमजोरीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर ग्रहांची स्थिती लक्षात घेता आरोग्याच्या बाबतीत डोकेदुखी राहील. गर्भवती स्त्रियांनी काळजी घ्यावी. आजचा उपाय, आज दुर्गा चालीसाचे पठण करा. मिथुन राशी, आज तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि काम वेळेवर होईल. मुलांकडून आनंद मिळेल. दुपारी वाद होऊ शकतो. आग्रहामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. कामात बदल होऊ शकतो. शांततेत वेळ घालवा. संध्याकाळी वेळ सुधारेल आणि उत्पन्न देखील मिळेल. तरुण मंडळी बद्दल बोलायचे झाले तर आज ज्येष्ठ व्यक्तींच्या संपर्कामुळे तुमच्या भविष्यातील काही चिंता तुम्हाला शेअर करता येतील. तुमचं मन मोकळं होईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना आज तुमचा दिवस सामान्य असेल. सहकाऱ्यांशी आज चांगला ताळमेळ राहील. कामात प्रगती निश्चित आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज ग्राहकांच्या मागणीप्रमाणे तुमच्या व्यवसायात नवीन गोष्टींचा समावेश करा. नक्की पुढे जाल. तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर जे अस्थमाचे रुग्ण आहेत त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्या. बदलत्या वातावरणाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आजचा उपाय, आज हनुमानजींना नारळाचा प्रसाद अर्पण करा. कर्क राशी, आज आत्मविश्वास कमी असेल पण आवक चांगली राहील. नवीन कामाकडे वाटचाल कराल आणि तणाव दूर होईल. दुपारनंतर तणाव निर्माण होऊ शकतो. महिलांना सासरच्या मंडळींकडून फायदा होण्याची शक्यता आहे. मुले देखील अनुकूल असतील. वादग्रस्त प्रकरणांमध्ये बाजू मजबूत होईल. मालमत्तेतून लाभ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तणाव राहील. तरुण मंडळी बद्दल बोलायचे झाले तर आज काही कारणास्तव तुमचं मन विचलित होईल. तुमच्यामधला आत्मविश्वास गमावून देऊ नका. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आजचा दिवस तुमचा चांगला जाईल. लवकरच नोकरीत चांगली बढती मिळेल.
वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश असतील. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुमचा व्यवसाय भविष्यात कसा पुढे नेता येईल याचा जास्त विचार करा, अन्यथा स्पर्धेत मागे राहाल. आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज तुम्हाला डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो, यासाठी ऑफिसमध्ये थोडा वेळ विश्रांती घ्या. आजचा उपाय, आज शिवलिंगावर पांढरे फूल अर्पण करा. सिंह राशी, आजचा दिवस यशस्वी होईल. तुम्हाला वाहन आराम मिळेल आणि पैशाची आवक चांगली होईल. जुन्या मित्रांशी भेट होईल. दुपारपर्यंत व्यस्त राहाल. तुम्हालाही पाठिंबा मिळेल, मित्रांकडून मदत मिळेल. संध्याकाळी तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कामात अडथळे आणि चिंता असतील. तरुण मंडळी बद्दल बोलायचे झाले तर आज जे तरुण युवक आहेत ते आपलं कार्य पुढे नेण्यासाठी सक्षम असतील, तरच तुम्ही तुमच्या जीवनात प्रगती करू शकता. नोकरदार लोकांबद्दल बोलायचे तर आज तुम्ही कामाच्या ठिकाणी पूर्णपणे सक्रिय होऊन काम कराल. तुमच्या कामाप्रती असलेल्या उत्साहाला पाहून तुमचा बॉस तुमच्यावर खुश होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुमच्या कामाचा तुम्ही जास्त प्रचार करायला हवा, तरच तुमचा व्यवसाय जोमाने पुढे नेता येईल. आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज तुमच्या शरीरात लोहाची कमतरता भासू शकते, यासाठी हिरव्या पालेभाज्यांचं सेवन करा. आजचा उपाय, आज मल्हार खंडोबाचे स्मरण करा. कन्या राशी, आज वेळ शांततेत जाईल, परंतु अज्ञात चिंता कायम राहतील. सहलीला गेल्यासारखे वाटेल. नशीब तुमच्या बाजूने असेल. कुटुंबासोबत वेळ चांगला जाईल. कामात उत्साह राहील. कामात येणारे अडथळे दूर होतील. नवीन मित्र भेटतील. तरुण मंडळी बद्दल बोलायचे झाले तर आज तुम्हाला भूतकाळातील जुन्या गोष्टी आठवतील. या गोष्टी आठवून तुम्हाला भावुक व्हायला होईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज कामाच्या ठिकाणी वरिष्ठ लोक तुम्हाला काम समजावून सांगतील. अनुभवी लोकांचा दीर्घकालीन अनुभव तुम्हाला योग्य दिशा दाखवेल. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात उत्पन्न कमी निघण्याची स्थिती असू शकते. भूतकाळात केलेल्या कोणत्याही चुकीचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज तुमचं आरोग्य पूर्वीपेक्षा चांगलं राहील. प्रवासादरम्यान तुम्हाला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. आजचा उपाय, आज श्री गणेशाच्या मंत्राचा जप करा. तुला राशी, आज उत्पन्न कमी आणि समस्या जास्त असतील. नशीब तुम्हाला साथ देणार नाही. दुपारपासून परिस्थिती अनुकूल होऊ लागेल. पाठिंबा मिळेल. धार्मिक कार्य करायला मिळेल. नवीन वस्त्र प्राप्त होतील. उत्पन्नानुसार दिवस चांगला राहील. संध्याकाळी नशीब तुमच्या बाजूने असेल. साथ मिळेल. तुम्हाला आनंददायी माहिती मिळेल. तरुण मंडळी बद्दल बोलायचे झाले तर आज तुम्ही तुमच्या कुटुंब आणि मित्रांसोबतही चांगला वेळ घालवू शकता. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुमच्या जॉब प्रोफाईलमध्ये प्रगती करण्यासाठी प्रसन्न मनाने काम करा. तुम्ही यशस्वी व्हाल. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायातील नुकसान भरून काढण्यासाठी ही चांगली वेळ आहे. तुम्ही तुमचं काम करत राहिल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज आरोग्याच्या दृष्टिकोनातून काळ तुमच्यासाठी अनुकूल राहील, तरीही आरोग्याची काळजी घ्या. आजचा उपाय, आज गायत्री मंत्राचा जप करा. वृश्चिक राशी, आज दिवसाची सुरुवात छान होईल. काही मोठे काम होऊ शकते. दुपारपासून समस्या उद्भवू शकतात. काम करावेसे वाटणार नाही. काळजी घ्यावी लागेल. समस्या असतील. संध्याकाळचा काळ तुलनेने चांगला असेल. पैसा मिळेल. रखडलेल्या कामांना गती मिळेल.
तरुण मंडळी बद्दल बोलायचे झाले तर आज तरुण मंडळी अभ्यासात सर्वोत्तम कामगिरी करू शकतात. तुम्हाला फक्त स्मार्टनेस दाखवून अभ्यासाची गरज आहे. नोकरदारांविषयी बोलायचे झाले तर आज नोकरीत तुमच्या सकारात्मक वृत्तीमुळे तुम्ही प्रत्येक परिस्थिती अनुकूल करण्यात यशस्वी व्हाल. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज बुधादित्य वृद्धी योग तयार झाल्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज व्यायाम योगासन आणि प्राणायामसाठी नियमितपणे वेळ काढणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. आजचा उपाय आज संध्याकाळी एक माळ श्री स्वामी समर्थ करा. धनुराशी, आज सकाळची वेळ लाभदायक राहील आणि मुलांकडून सहकार्य मिळेल. उत्पन्नात सुधारणा होईल. तुम्हाला पूर्वीपेक्षा बरे वाटेल. चिंता नियंत्रणात राहतील. खूप काम होईल आणि भावांच्या सहकार्याने कामगिरी सुधारेल. वेळ तुमच्या बाजूने असेल. नवीन कामे साध्य होतील. तुम्हालाही पाठिंबा मिळेल. मित्रांकडून सहकार्य मिळेल. तरुण मंडळी बद्दल बोलायचे झाले तर आज तुम्हाला काही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल, ज्यात तुम्ही उत्साहाने सहभागी व्हाल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करणं आवश्यक आहे. तुमच्यावर अतिरिक्त कामाचा ताण येऊ शकतो. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज गुंतवणूकदार तुमच्या व्यवसायात रस दाखवू शकतात, परंतु तुम्ही विचार करूनच भागीदारीत व्यवसाय करावा. आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील. फक्त खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या. आजचा उपाय आज हनुमानजी समोर तुपाचा दिवा लावा. मकर राशी, आज सकाळी आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही. टंचाईची समस्या देखील असू शकते. संध्याकाळी आनंद होईल. उर्वरित दिवसात तणाव असू शकतो. सहकार्याचा अभाव राहील. तुम्हाला तुमच्या प्रयत्नांवरच विश्वास ठेवावा लागेल. तरुण मंडळी बद्दल बोलायचे झाले तर आज कुटुंबाकडे ओढा तुमचा जास्त असेल, त्यामुळे घरच्यांशी संबंध अधिक चांगले होतील. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर आज कामाव्यतिरिक्त नोकरीमध्ये आणखी एक नवीन संधी मिळू शकते, ज्यामुळे त्यांना एकापेक्षा जास्त आर्थिक स्रोत मिळतील. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज गुंतवणूकदारांनी व्यवसायात केलेली गुंतवणूक त्यांना भरघोस नफा मिळवून देईल, ज्यामुळे जुनं नुकसान भरून काढलं जाईल. आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज तुम्हाला डोकेदुखीसारखी समस्या त्रास देऊ शकते. आरोग्याबाबत अजिबात निष्काळजी राहू नका. आजचा उपाय आज 108 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा. कुंभ राशी, आज दिवसाची सुरुवात छान होईल. काही मोठे काम होऊ शकते. दुपारपासून समस्या उद्भवू शकतात. काम करावेसे वाटणार नाही. काळजी घ्यावी लागेल. समस्या असतील. संध्याकाळचा काळ तुलनेने चांगला असेल. पैसा मिळेल. रखडलेल्या कामांना गती मिळेल. तरुण मंडळी बाबत बोलायचे झाले तर आज नवीन पिढीने आपली दिनचर्या ठरवून घ्यावी. मानसिक शांतीसाठी त्यांनी सकाळी लवकर उठून योगासन करावी. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर आज कामाच्या ठिकाणी वरिष्ठांना काही प्रकल्पासंदर्भात टीमसोबत महत्वाच्या बैठका घ्याव्या लागतील. कमी वेळ आणि काम जास्त अशा परिस्थिती उद्भवू शकतात. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यापाऱ्यांनी त्यांच्या व्यवसायात निष्काळजी राहू नये. कोणत्याही प्रकारचा कर थकबाकी असेल तर तो वेळेवर भरा. तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज जुन्या आजारांपासून आराम मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आज तुम्हाला खूप हलका वाटेल. आजचा उपाय आज स्वामींना लाल वस्त्र आणि गुळ दान करा. मीन राशी, सकाळची वेळ आशेने उत्पन्नाचे स्रोत वाढवेल.
आत्मविश्वास ही मजबूत होईल। विचारांमध्ये सकारात्मकता ठेवा, कामे वेळेवर होतील, मित्रांकडून सहकार्य मिळेल, प्रवासाची शक्यता आहे, वाहन व्यवसायात लाभ होईल, नोकरीत बदल संभवतो। तरुण मंडळी बद्दल बोलायचे झाले तर आज आळशीपणाचा वारा नव्या पिढीच्या कष्टाला वाया घालवू शकतो, त्यामुळे आळस झटका। नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरीच्या ठिकाणी कोणी मोठ्या पदावर काम करत असेल तर त्याला त्याच्या कामावर लक्ष ठेवावं लागेल। व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात तुमचे विरोधक सक्रिय होतील आणि तुमच्या कमजोरीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील। आरोग्याबाबत बोलायचे झाले तर आज तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर ग्रहांची स्थिती लक्षात घेता आरोग्याच्या बाबतीत डोकेदुखी राहील, गर्भवती स्त्रियांनी काळजी घ्यावी। आजचा उपाय, आज हनुमानजींना लवंग आणि सुपारी अर्पण करा। आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा।